नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप ठाकरे आणि आज मी नवीन प्लॉट घेऊन आलोय तुमच्यासाठी. आणि हा प्लॉट जवळजवळ 13 एकरचा आहे, छोटा प्लॉट नाही. यासाठी मोठा इन्व्हेस्टर पाहिजे आणि प्लॉटचं लोकेशन अतिशय सुंदर आहे. हिंजोळीपासून फक्त आणि फक्त 12 ते 13 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सोमाटण्या फाट्यापासून सुद्धा 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि रिंग रोड, जो अपकमिंग MSRDCLचा जो रिंग रोड आहे, तिथून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती, इव्हन 1 किलोमीटर पण नाही, मी म्हणाल 200 मीटरच्या अंतरावरती आहे. जवळपास प्लॉटच्या जवळपास जर तुम्हाला लँडमार्क पाहिजे असेल तर बेबेडोळ अतिशय जवळ आहे, चांदखेड जवळ आहे. बेबेडोळमध्ये तुम्हाला माहिती असेल एक्झर्बिया रिव्हरफ्रंट नावाचा प्रोजेक्ट आहे, जवळजवळ 750 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे. 86 बनेंट्री जवळजवळ 100+ एकर मध्ये असलेला हा पंचशील ग्रुपचा प्लॉटिंग तिथून हार्डली 400-500 मीटरच्या अंतरावरती आहे. आणि त्याचबरोबर तिथे 25 एकरला पूर्ण कंपाऊंड केलेला एक एरिया आहे, तो सुद्धा रेसिडेन्शियल एरिया आहे. आणि आपल्या प्लॉटपासून साधारण 2.5-3 किलोमीटर पुढे गेलात तुम्ही तर तिथे एन ए प्लॉटिंग पण चालू आहे, जिथे की साधारण 1400 ते 1700-1800 रुपये एन ए प्लॉटिंगचा रेट चालू आहे. म्हणजे साधारण तुम्ही पकडून चाला सर्व सगळं खर्च पकडून साधारण 18 लाख रुपये गुंठ्याचा रेट तिथं चालू आहे एन ए प्लॉटिंगचा. आता मी ज्या प्लॉट बद्दल बोलतोय, हा प्लॉट आहे 13 एकरचा आणि हा फक्त आणि फक्त 50 लाख रुपये एकर मध्ये आपण देत आहोत. यातला अर्धा प्लॉट आम्ही घेत आहोत, म्हणजे स्वतः आम्ही बाहेर आहोत त्याच्यामध्ये. आणि फक्त 6 एकरसाठी आम्हाला याच्यामध्ये कोणी इन्व्हेस्टर आम्ही बघत आहोत. हिंजवडीपासून जसं सांगितलं तुम्हाला फक्त 13-14 किलोमीटरचं अंतर आहे. तर रोडला, म्हणजे प्लॉट जो आहे तो रोड टच आहे. फ्रंट जो आहे म्हणजे रोड जो आहे तो साधारण 18 मीटरचा रोड टच आहे. त्यामुळे भविष्यामध्ये हा प्लॉट एने करता येऊ शकतो, 10-10 गुंठ्याचं प्लॉटिंग इथं होऊ शकतं. तर अतिशय सुंदर प्लॉट आहे, एक्सप्रेस हायवेपासून पण फार लांब नाहीये आणि कनेक्टिव्हिटी फार सुंदर आहे. हिंजवडी म्हणा किंवा सोमाटणे म्हणा, एक्सप्रेस हायवे झालं तर ह्या सगळ्यांपासून अतिशय जवळ आणि कनेक्टिव्हिटी अतिशय चांगल्या असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा, आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि टोटल तुम्ही म्हणताय 13 एकरच्या पार्सल आणि 50 लाख रुपये एकरी. हो, जास्त जास्त किती घेऊ शकता क्लायंट जरी पूर्ण 13 एकर पाहिजे तर घेऊ शकतो? पूर्ण 13 एकर पाहिजे असेल तरी आपण ते घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. टोटल 6,500 मध्ये डील जाणार? येस. आणि किती संधी अवेलेबल आहे प्लॉट साठी कधीपर्यंत? प्लॉटला ऍक्च्युली प्लॉट रिनाउंड डेव्हलपरचा आहे, ते पुणे बेस नसल्यामुळे त्यांना लवकरात लवकर, म्हणजे त्यांचं जे बेस आहे ते बाहेरच्या स्टेटमध्ये असल्यामुळे त्यांना लवकरात लवकर तो प्लॉट सेल करायचा आहे. आणि ह्या रेटमध्ये अनबिटेबल रेट आहे, ह्या रेटला शेतकरी सुद्धा त्या एरियामध्ये प्लॉट देणार नाही. आणि तुम्ही म्हणताय 50 लाख रुपये मार्केट रेट काय चालू आहे तिकडे? तिथे सध्याचा मार्केट रेट 70 ते 80 लाख रुपये एकर जमा, तर जवळजवळ 60% डिस्काउंट मध्ये ही प्लॉट भेटतोय. येस येस. आणि इमिजिएट रिसेल पण होईल ही प्लॉट? इमिजिएट. आम्ही स्वतः मायलँड माय प्राइड जी आमची कंपनी आहे, ही स्वतः रिसेल करण्याला तुम्हाला मदत करेल. काय रेटमध्ये तुम्ही रिसेल करून देणार? साधारण जसं मी सांगितलं 70 ते 80 लाख रुपये इथे रेट आहे, इमिजिएट 80 ते 90 लाखांमध्ये आम्ही तो एक वर्षभरच जाईल. येस, वर्षभरच जाईल. ऑलमोस्ट डबल होणार अमाऊंट. येस येस येस. ओनली थिंग इज अपफ्रंट पेमेंट करायचं आपल्याला. आणि हे प्लॉट शेतकरीचे नाव आहे की कोणी कॉर्पोरेटचे नाव आहे? कॉर्पोरेटच्या नावावर. ओके. आणि याच्यामध्ये तुम्ही 50 लाख रुपये एकरी म्हणताय आणि हायवे एक्सप्रेसवे पासून किती असेल एक्झॅक्ट? एक्सप्रेसवे पासून एक्झॅक्ट 7 ते 8 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. 7 ते 8 किलोमीटर म्हणजे तुमचं बेबेडोळ 4 किलोमीटर तुम्ही पकडा आणि तिथून प्लॉट 3.5 किलोमीटर. तर ही जो प्रपोजल आहे फक्त तुम्ही म्हणू शकते 3 करोड+ लोकांसाठी आहे. येस. ज्यांच्या 3 करोडच्या कॅपॅसिटी, ज्यांचं बजेट 3 CR+ आहे त्यांनीच कॉन्टॅक्ट करावा. एक्सक्लुझिव्हली 3 CR तुम्ही म्हणू शकता 1.5 ते 2 वर्षात 6-7 CR. एक्झॅक्ट लोकेशन पेन जरी क्लायंटला पाहिजे वरती तर कुठे बघायचं मॅपवरती कुठे येणार आहे एक्झॅक्ट? कसं आहे की त्यासाठी तुम्ही ऑफिसला या, ऑफिसमध्ये आलं तर जास्त व्यवस्थित तुम्हाला डिटेल. गाव एक्झॅक्ट गाव कुठलं आहे? गाव आहे आडले खुर्द.
रिओल्डे खुर्द टाइप केला तर तो लोकेशन ऑलमोस्ट येस 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 लाईक टेंटेटिव्हली लोकेशन आडले खुर्द गावामध्ये. ओके, आणि पेमेंट शेड्यूल काय असणार? पेमेंट शेड्यूल वन शॉट पेमेंट आहे, अपफ्रंट पूर्ण पेमेंट, डायरेक्ट ओनरच्या नावावर पेमेंट होणार, डायरेक्ट ओनरच्या नावावर पेमेंट, 100% व्हाईट, 100% क्लिअर. असं असेल कोणाला घेऊन ठेवायचं असेल, काय रिसेल करायचं नाहीये तर करू शकतात, करू शकतो. येस येस, आणि पूर्ण 13 एकर पण घेऊ शकतो, पूर्ण 13 एकर सुद्धा. सपोज कुठला बिल्डर असला त्याला जास्त पाहिजे, टाउनशिप साठी 25 एकर पाहिजे, तिथे मी जर आपण जर बिल्डर कोणी बिल्डर जर ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड असेल तर तिथे 50-60 एकर प्लस प्लस आपण तिथे करून देऊ शकतो. 50-60 एकर सेम रेट मध्ये होईल की आणखीन कमी मध्ये होईल? थोडाफार कमी रेट मध्ये पण होईल. ओके, सेम किंवा थोडाफार कमी रेट मध्ये. एक टाउनशिप साठी पण एक कोणी मोठा बिल्डर पण कॉन्टॅक्ट करू शकतो? येस येस, म्हणजे लोधा सारखा, गोदरेज सारखा असे कोण मोठे बिल्डर असेल, ऑलरेडी काहींनी कॉन्टॅक्ट केलेला आहे पण अजूनही करू शकतात, जर डील बसली तर होऊ शकतो. ओके, आणि त्याच्यामध्ये आता रेडी रेकनर काय तो जमीनचा? आता रेडी रेकनर त्या एरियामध्ये आता हे हेक्टरी 52-53 लाख रुपये हेक्टरी आहे, 52-53 लाख रुपये 2.5 एकरचा रेट आहे. आणि ओके, आणि त्याच्यामध्ये आता युनिफाईड मध्ये कुठला झोन आहे? युनिफाईड मध्ये त्याचा जीवन आहे, जीवन ग्रीन झोन, ग्रीन झोन जीवन. आणि साइड व्हिजिट साठी कधी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकते? काय कधी पण, कधी सकाळी 10 ते 6 पर्यंत कधी कॉल करू शकते. ओके, आणखीन काही तुम्हाला सांगायचं असेल जमिनीसाठी? नाही, जमीन अतिशय म्हणजे ह्या एवढ्या रेटला अनबिटेबल, जसं मी सांगितलं अनबिटेबल प्राइस मध्ये आता ते अवेलेबल आहे. मे बी पुढच्या 3-4 महिन्यात अशा लेवल किंवा अशा रेटला कुठलाच प्लॉट मिळणार नाही तुम्हाला. समजा हा प्लॉट गेला तर कुठलाच प्लॉट मिळणार नाही, याच्यापेक्षा कमी प्लॉट त्या एरियामध्ये रेट कमी नाहीच आहे, ऑलमोस्ट दुप्पट रेट चालू आहे तो. येस येस, ठीक, धन्यवाद.